मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विद्युत जोडणी विद्युत वितरण कंपनीने बिल थकीत असल्यामुळे खंडित करण्यात आली होती. सदर विद्युत जोडणी त्वरित पूर्ववत सुरू करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत निवेदन मेळघाटातील सरपंच संघटनेकडून सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना देण्यात आले असून विद्युत पुरवठा लवकर सुरू केला नाही तर आंदोलन पुकारू असा इशारा यावेळी सरपंच संघटनेकडून देण्यात आला आहे. ये जो इलेक्ट्रिक ऑफिस के माध्यम से जो हमारे यहाँ की पानी पुरवठा बंद की गई है, जिसके उपलक्ष्य में हम यहाँ गढ़ विकास अधिकारी को निवेदन देने आए कि भाई हमारे ग्राम पंचायत में वसूली कुछ है नहीं और फिर भी हमारे यहाँ जो लाइन काटी गई है, जिसके वजह से गांव में बहुत दुष्परिणाम होने वाला है. बोर वगैरह सब बंद है और लोग नाले नदी में जाके पानी पिएंगे, जिससे गांव में बहुत बड़ी बीमारी आने के संकेत है, जिससे गांव में बहुत समस्या निर्माण होने वाली है. इसीलिए मैं अभी BDO साहब से और हम SDO साहब को भी निवेदन देने वाले हैं और हमारा ऐसा कहना है कि आज शाम तक किसी भी हल में लाइन जोड़ देना चाहिए, नहीं तो अन्यथा 2-4 दिन के अंदर हम रस्ते पे उतरेंगे, ऐसा हम सब सरपंच लोग आज ऐसा हमने निर्णय लिया है. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. परिणामी ग्रामीण क्षेत्रात पाणी पुरवठा ठप्प पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरू आहे, तसेच मेळघाटात डेंग्यू मलेरिया व व्हायरल फीवरची साथ सुरू असून अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी गढूळ पाणी पिले व त्यांना कोणत्या रोगाची लागण झाली तर याचे जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा सरपंच संघटनेकडून यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीची कर वसुली होताच ग्रामपंचायत प्रशासनाला थकीत बिल अदा करण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आता कुपोषित ग्रस्त अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रात विद्युत जोडणी ठप्प झाल्यामुळे पाणी पुरवठा सुद्धा ठप्प झाला आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठ प्रशासन या सर्व प्रश्नांची उकल कशी काढणार ही बाब महत्वाची आहे. तस्मिन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.